नमस्कार कुकवित मरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण खास करून मांसाहारी लोकांसाठी अगदी 10 मिनिटात तयार होणारी सुकटची रेसिपी पाहूयात। यात सुकटला काही भागात गोलमा किंवा झिंगा असंही म्हटलं जातं। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग आता सुरुवात करूयात। यासाठी सगळ्यात आधी अर्ध्या वाटीत पाणी घेऊन यात आता आपण 1 टेबलस्पून चिंच भिजवत घालायची आहे। यासाठी इथे मी एक मोठी वाटीभर सुकट घेतली आहे। जवळपास वजनी 250 ग्रॅम होते। तर आधी ही सुकट आपण निवडून आणि पाकडून घ्यायची, म्हणजे कुठे कचरा असेल तर तो निघून जातो। आता यानंतर सुकट आपण 3 ते 4 मिनिटे तरी याला भाजून घेऊयात। जास्त भाजण्याची गरज नसते। असे भाजल्याने काय होतं तर त्याचा एक उग्र वास असतो तर तो निघून जातो। तर आता आपण हे छान भाजून घेतलं। आता याला एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि आता आपण साधारण 1-2 ग्लासभर पाणी ओतूयात। साधंच पाणी ओतायचं। असं केल्याने सुकटचा उग्र वास आहे तर तो निघून जातो। लगेचच आता आपण याला छान पिळून घ्यायचं आहे आणि प्लेटवर याला आपण ठेवून देऊयात। तर आता इथे आपण सुकट अगदी छान पिळून घेतली आहे। आता यानंतर फोडणीसाठी पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। यात साधारणपणे 2 टेबलस्पून इतके शेंगदाणे काढायचे आहेत, किंवा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर थोडे आणखीन घालू शकता। तुम्ही कधी शेंगदाणे या सुकटमध्ये घातला नसाल तर एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप चविष्ट तयार होतात। तर कुरकुरीत तळलेले शेंगदाणे आपण बाहेर काढून घ्यायचे आहेत। आता त्याच तेलात एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा। 1/2 टीस्पून हळद यात घालायची आणि साधारणपणे आपण 1 ते 1.5 टेबलस्पून कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्यात घालायचा आणि 1 टीस्पून गरम मसाला पण यात घालायचा आहे। आता यानंतर आपण पाण्यातून पिळून घेतलेली सुकट घालायची। आणि आता याला पण अगदी छान परतून घ्यायचं। तर असं आपण सुकट पाण्यात भिजवल्याने तळाला कधी कधी माती किंवा खडे राहतात तर ते निघले जातात, तर हे पाणी आपण टाकून द्यायचं आहे। तर हा झाला आणखीन एक फायदा। आता भिजवलेल्या चिंचेचा आपण छान कोळ काढून घ्यायचा। सुकटमध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचं। आणि चिंचेचा कोळ आपण यात घालायचा। तुम्ही चिंचेच्या बदल्यात कोकम किंवा टोमॅटो देखील वापरू शकता। आता यावर झाकण 1-2 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं। आता इथे बघा, खूप मस्त झणझणीत सुकट तयार झाली आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गरमागरम सुकट तांदळाच्या भाकरीवर वाढू शकता। चवीला तर इतकी भन्नाट लागते म्हणून सांगू, यात घातलेले शेंगदाणे खूप मस्त कुरकुरीत लागतायत। चिंचेमुळे पण छान चव येते। तर ही सुकटची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुकवित मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।